भारतीय राज्यघटनेच्या कलमानुसार गावातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी 26 जानेवारी रोजी ग्रामसभा घेणे अनिवार्य होते. परंतु या सर्व संविधानातील नियमांना दब्यावर बसून कंधाने गावाचे ग्रामसेवक श्री जयसिंह चव्हाण यांनी ग्रामसभा झालेली आहे अशी उडवाउडवीची उत्तर दिल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी ग्रामसेवकांना पंचायत कार्यालयामध्ये कोंपूर प्रहार तालुकाध्यक्ष शेखर पगार यांच्या नेतृत्वाखाली टाळे ठोकून निषेध करण्यात आला. 26 जानेवारीला काय घेतली नाही एक मिनिट थांब सर. तुम्ही असं दिलं का पत्रक आम्ही 26 जानेवारीला ग्रामसभा घेतली नाही बस म्हणून आम्ही 8 दिवस ते पुढे ढकलले बस काय पत्रक पंचायत समिती दिलं का तुम्ही कोणाला माहिती दिली का 2-4 दिवसांनी घेणार होतो कारण नोटीस केलंय का तुम्ही ग्रामपंचायत मध्ये काही कारण असतो आम्ही ग्रामसभा घेतली या ग्रामस्थांना डोक्याची घंटा देत आहेत. मित्र आज शोकांतिका वाटली की एवढ्या विकासाच्यामध्ये असे आता ते कलंकित झाले आपल्या ग्रामसभेतून अशा डिंब कारभाराला आपण निषेध करूया गावाच्या वतीने अशा या ग्रामसेवकाचा आपण निषेध करूया. जय जवान जय किसान जय जवान जय किसान. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरू चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.